नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर काल दुपारी 3 वाजता सर्वांना महाराष्ट्र पोस्टल सर्कलकडून एक मॅसेज आलेला होता। तो मॅसेज अशा प्रकारचा होता, पहा हा SMS का पाठवण्यात आलेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण त्या अगोदर SMS पहा कशा प्रकारचा आहे। तर डिअर कॅन्डिडेट, विथ द रिगार्ड्स ऑफ द एक्झामिनेशन फॉर द पोस्ट ऑफ मल्टीटास्किंग स्टाफ अँड पोस्टमन ऑर मेल गार्ड, द लिंक टू द CVQR म्हणजे क्वेश्चन पेपर विल बी अवेलेबल ऑन 20 सप्टेंबर म्हणजे 20 सप्टेंबर 2021 सकाळी 10 ते 22 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे 20 सप्टेंबर सकाळी 10 वाजतापासून तर 22 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत ही लिंक तुमच्यासाठी ओपन करण्यात येणार आहे असं याचं म्हणणं आहे। आणि फॉर मोर डिटेल्स काइंडली रेफर टू युअर रजिस्टर ईमेल ID। आणि तुम्हाला जे संपूर्ण डिटेल्स आहे ते तुम्हाला ईमेल ID वर प्राप्त होऊन जाईल। ठीक आहे, असा SMS होता। याचं म्हणणं आहे की तुम्हाला जे QP म्हणजे क्वेश्चन पेपर जर चेक करायचा असेल तर तुम्ही 20 सप्टेंबर सकाळी 10 वाजतापासून तर 22 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत चेक करू शकता। हा ह्या SMSचा अर्थ होता। हा SMS तुम्हाला का पाठवण्यात आलेला आहे तर आपण पाहणार आहोत। तर पहा, द ऑनलाईन पोर्टल इज बीइंग ओपन अगेन टू सी द व्ह्यू क्वेश्चन पेपर ॲज रिक्वेस्टेड बाय द कॅन्डिडेट, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी क्वेश्चन पेपर चेक केला नव्हता त्या कॅन्डिडेटने काही विद्यार्थ्यांनी पुन्हा रिक्वेस्ट केलेली आहे की आम्हाला आमचे क्वेश्चन पेपर पुन्हा पाहू द्या। कारण यांनी जेव्हा तुमचं एक्झाम झालेली होती त्याच्या काही दिवसानंतर तुम्हाला तुमचा क्वेश्चन पेपर तपासण्यासाठी दिलेला होता, तुम्हाला किती मार्क्स मिळाले तुम्ही त्यामध्ये तपासलं होतं। पण तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांचे क्वेश्चन पेपर चेक केलेले नव्हते म्हणून त्यांनी रिक्वेस्ट केलेली होती महाराष्ट्र पोस्टल सर्कलला की आम्हाला आमचे क्वेश्चन पेपर चेक करू द्या। त्यामुळे ही जी लिंक आहे हे पुन्हा ओपन करण्यात आलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी त्याचे क्वेश्चन पेपर चेक केले नव्हते पोस्टल ऑफिसचे ते आता 20 सप्टेंबर सकाळी 10 वाजतापासून तर 22 सप्टेंबर रात्री 11 वाजेपर्यंत चेक करू शकता। फक्त एवढंच ह्या SMSचा अर्थ होता। जर तुम्ही महाराष्ट्र पोस्टल सर्कलच्या वेबसाईटवर गेले तर तुम्हाला हे नोटिफिकेशन दिसणार आहे त्यावर। या नोटिफिकेशनचा अर्थ तुम्हाला जो SMS आलेला आहे तर तुम्हाला तो SMS का आलेला आहे ते तुम्हाला या नोटिफिकेशनवर कळून जाईल। तर ज्या विद्यार्थ्यांनी त्यांची प्रश्नपत्रिका चेक केली नव्हती त्यांना 2 दिवस दिलेले चेक करण्यासाठी। आणि ज्या विद्यार्थ्यांना चेक करायचं आहे तुम्ही त्यांचा रजिस्टर नंबर इथं कॅन्डिडेट दिला आहे, रजिस्टर्ड कॅन्डिडेट तुम्ही इथं करू शकता आणि तुमची ॲन्सर की जी आहे क्वेश्चन पेपर जो आहे तो तुम्ही पुन्हा चेक करू शकता। बस एवढाच अर्थ त्या SMSचा होता। आणि त्याची लिंक जी आहे ती तुम्हाला तुमच्या ईमेल ID वर प्राप्त होऊन जाईल। बस एवढंच अर्थ या SMSचा होता जो तुम्हाला काल 3 वाजता आलेला होता। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।